टाइम्स की न्यूज़ देखने के लिए फेसबुक पर लाइक करें, यूट्यूब पर सब्सक्राइब करें और बेल आइकन दबाना ना भूलें। मैं हूं फिरोज हाशमी, आप देख रहे प्रहार टाइम्स। मनसे के नेता अविनाश जाधव को 2 साल की मिली है तड़ीपार की नोटिस। अविनाश जाधव इस बात की पुष्टि अपने फेसबुक पेज पर की है। नोटिस मिलने का कारण जाधव ने बताया कि लोगों के लिए आम जनता की मदद करने के लिए हमेशा आंदोलन करता रहा हूँ। मुंबई, ठाणे ग्रामीण, नवी मुंबई और रायगढ़, इन जिलों से तड़ीपार किया गया है। हम आपको सुनाते हैं अविनाश जाधव जो मनसे अध्यक्ष हैं ठाणे से, उन्होंने नोटिस के बाद क्या कहा है। नमस्कार, मी अविनाश जाधव, मनसे ठाणे जिल्हा अध्यक्ष। अनेक आंदोलन करतो आहे, मागची अनेक वर्ष सातत्याने लोकांसाठी आंदोलन करतो आहे। कुठलंही आंदोलन हे माझ्यासाठी मी केलं नाही। वसईतही जे आंदोलन केलं होतं ते कोविड सेंटरसाठी केलं होतं, आजही ते आंदोलन करतो आहे। या लांबून विदर्भातून, मराठवाड्यातून, सांगली, सातारा इथून आलेल्या या सगळ्या मुली आहेत आणि त्यांच्यासाठी आमचं हे आंदोलन सुरू आहे। आणि आंदोलन चालू असताना मला आता तडीपारची नोटीस आली। मला ठाणे ग्रामीण, ठाणे नवी मुंबई, बहुमुंबई, रायगड या जिल्ह्यातून 2 वर्षासाठी हद्दपार करण्याची मला आता नोटीस दिली आहे। मला कळत नाही साले, एवढे गुंड आहे त्या ठाण्यात, त्यांना कोणाला हद्दपार होत नाही। मी लोकांसाठी सातत्याने भांडतो आहे, आताही मी आंदोलन मुलांसाठी करतो आहे, मला एवढा दबाव येतो आहे। आणि ही तडीपारची नोटीस म्हणजे लोकांसाठी कोणी भांडायचं नाही का? आणि लोकांसाठी भांडण्याचं मला तडीपारची नोटीस येणार असेल तर अशा मी आधीच सांगितलं होतं। माझी पहिली सभा झाली होती ज्यावेळेला मला 1 कोटीचा दंड लावलं होतं। सन्माननीय राजसाहेबांच्या नेतृत्वात आमची सभा झाली होती गडकरी रंगायतांच्या इथे, आणि त्याच दिवशी मी म्हटलं होतं की मला तडीपारच्या नोटीस येते। आणि आज ही उत्तम लोकांचं काम करतो आहे, लोकांच्या समस्या सोडवतो आहे म्हणून मला ही मिळालेलं बक्षीस आहे महाराष्ट्र शासनाकडनं। मला महाराष्ट्र शासनाकडनं तडीपारीची नोटीस आलेली आहे की मला 5 जिल्ह्यातनं माझी तडीपारी काढण्यात आलेली आहे। मी कोकणासाठी ज्या 100 बसेस सोडणार आहे, ज्या मोफत असतील कोकणासाठी, त्याचं हे बक्षीस आहे मला की मला तडीपारीची नोटीस दिलेली आहे। या मुलींना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करतो आहे, त्याचं महाराष्ट्र शासनाने दिलेलं मला हे गिफ्ट आहे की मला तडीपारीची नोटीस आलेली आहे। अनेक अनेक लोकांचे अनेक प्रश्न, ज्यांचे पोलिसांचे अनेक पोलिसांचं बिल कमी करण्यासाठी मी हॉस्पिटलच्या बाहेर जाऊन जी आंदोलनं केली, त्याचं हे मला बक्षीस आहे, मला तडीपारीची नोटीस आलेली आहे। जे नालायक आहेत ते ओरडून सांगतो, जे नालायक आहेत म्हणून मला आलेली ही तडीपारची नोटीस आहे। सो आता याच्या पुढे मी लोकांची कामं करायची की नाही किंवा लोकांसाठी कोणी रस्त्यावर उतरायचं की नाही हे लोकांनी ठरवायचं। आज आलेली ही नोटीस ही मी मला बक्षीस समजतो की मी अनेक लोकांसाठी जी कामं केली त्याचं हे सर्टिफिकेट मला महाराष्ट्र शासनाने दिले, धन्यवाद। आता या त्याच्यानंतरही मी काय थांबणार नाही आहे, मी या मुलींना घेऊन जाणार आणि या मुलींना न्याय देईपर्यंत त्यांच्या सोबत राहणार, धन्यवाद। दरअसल आज ठाणे महानगर पालिका के बाहर नर्सों के मामले को लेकर आंदोलन कर रहे थे और उसी वक्त उन्हें तड़ीपार की नोटिस थमाया गया, जिसके बाद जाधव लाइव आकर अपनी बात कही। लेकिन यहां पर सवाल भी खड़ा होता है, आखिर क्या कारण से प्रशासन ने नोटिस दिया है? जबकि जाधव आंदोलन की बात बता रहे हैं, आंदोलन लोगों के लिए करते हैं, न्याय दिलाने की कोशिश करते हैं, इसीलिए उन्हें नोटिस दिया गया है। बहरहाल इसी के साथ समाज राजनीति से जुड़ी हुई खबरों को देखने के लिए देखते रहे प्रहार टाइम्स।